आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जपलेल्या सर्वच मान्यवरांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त मी माझ्या राजांना फार दुःखी मनाने पत्र लिहून पाठवत आहे. प्रिय राजे, छत्रपती शिवाजी महाराज, सावली भंडारेचा नमस्कार. राजे, तुम्हाला मुजरा घालणार होते, पण वागताना आमच्या मराठी माणसाच्या पाठीचा कणा तुमच्या काळातल्या माणसासारखा पोलादी लवचिक नाही, कारण तो कणा आता चार हना पण सरपंच म्हणा असा वागू लागलाय. कांदा आणि भाकर खाऊन पोलादी मनगटाचे मावळे तयार करणारे तुम्ही आणि मॅगी नूडल्स खाऊन प्लास्टिकची मणे तयार करणारे आम्ही, त्यामुळेच नमस्कार स्वीकारून घ्यावा ही विनंती. राजे, पत्र लिहिण्यासाठी शाईचा वापर करत आहे, कारण स्वातंत्र्यासाठी रक्ताचा इतिहास लिहिण्यासाठी आमच्या अंगात सळसळणारे रक्त सुरलेले नाही, उरले आहे ते फक्त पाणी, उरले आहे ते फक्त पाणी, आणि तेही गडूळ नद्यांचं आणि औद्योगिक शहरांचं. राजे, पत्र लिहिण्याचे कारण असे की आज तुमची 392 जयंती आहे, त्यामुळे आधुनिक माणसाचा कार्यनामा तुमच्या समोर ठेवत आहे. राजे, तुमच्या काळात तुम्ही परकीय लोकांच्यात असूनही वाघ म्हणून जगलात, पण आमच्या काळात आम्ही आमच्याच लोकांसाठी खेकडा म्हणून जगत आहोत, कारण खेकडा जसा दुसऱ्या खेकड्याला वर जाऊ देत नाही, तसा आमचा मराठी माणूस आमच्याच मराठी माणसाला वर जाऊ देत नाही, याची आम्हाला लाजही वाटत नाही आणि शरमही वाटत नाही. राजे, 300 किल्ले बांधूनही तुमच्या आईला गडावरची हवा मानवणार नाही म्हणून तुम्ही पाचाडला आईसाठी वाडा बांधला, त्यामुळे आमचा ऊर भरून आला. मग आम्हीही ठरवलं आणि मराठी माणसाने आई आणि बापूसाठी बंगला बांधला आणि बंगल्याला आई बापूचा आशीर्वाद हे नाव देऊन मोकळे झालो. पण राजे, हे करत असताना बापूला मात्र गोट्यात ठेवायला विसरलो नाही. राजे, तुम्ही अवघ्या महाराष्ट्राची रयत सांभाळला होता, याचा आम्हास अभिमान आहे, पण आमच्या आई बापूंना सांभाळण्यास आम्हा वेळ मात्र नाही, याची आम्हास लाजही वाटत नाही. राजे, तुम्ही 19 फेब्रुवारीला जन्माला आला तेही बरंच झालं, कारण या फेब्रुवारी महिन्यात आम्ही तुमच्या जयंतीपेक्षा टेडी डे, प्रॉमिस डे, रोज डे असे थोतांड मानणारे डे साजरे करत आहोत, पण जोपर्यंत तुम्ही विशाळगडी पोहोचणार नाही तोपर्यंत हा बाजी प्राण ठेवणार नाही असा खराखुरा प्रॉमिस करणारा बाजी प्रभू आमच्या जन्माला येत नाही, याचे दुःख फार वाटत आहे. राजे, मराठी माणूस आमची शाखा कुठेही नाही अशी पाठी लावताना मिरवताना सर्रास दिसत आहे, कारण या तुमच्या महाराष्ट्रात सिंधी, पंजाबी, गुजराती, उडपी लोकांनीच आपले बस्तान बसवले आहे. या सर्व लोकांनी एकमेकास सहाय्य करून अवघे धरू सुपंत या तुकारामाच्या अभंगाचा सहारा घेऊन आपला प्रपंच थाटला आहे, पण मराठी माणूस मात्र पानटपरीच्या पिस्कारीवर आणि सिगारेटच्या धुरावर अय्याशी भोगत असताना पाहावयास मिळत आहे. राजे, कोण कुठला पुष्पा महाराष्ट्रात पुष्पराज झाला आणि आमच्या मराठी पोरांना कायदा कसा मोडायचा हे शिकवून गेला, त्याचा वाकलेला खांदा आणि दाढीवरून फिरणारा हात आज आमच्या तरुणांची स्टाईल बनवून गेला. पण राजे, पोटच्या पोराचं लगीन बाजूला ठेवून स्वराज्याचे लगीन लावणारा तानाजी आमच्या तरुणांसाठी आयडल का ठरत नाही याचे उत्तर आम्हाला अजूनही मिळाले नाही, याचे दुःख आम्हास वाटत आहे. राजे, एवढीच विनंती करते की माझ्या आया बहिणींचे संरक्षण करण्यासाठी, माझ्या तरुणांच्या पाठीचे कणे पोलादी करण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवण्यासाठी तुम्ही व तुमच्या विचारांची गरज वाटत आहे, यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. राजे, तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या, कळावे तुमचेच महाराष्ट्रवासी सावली भंडारे. धन्यवाद.